नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील एका गावातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी खेड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ऋतिक दौंडकर व निखिल दौंडकर दोघेही राहणार दौंडकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे यातील आरोपींची नावे आहेत। याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फिर्यादी मुलीला खेड तालुक्यातील दावडी गावातून आमच्या बरोबर चल, तू जर आली नाही तर तुला ठार मारेल अशी धमकी देऊन घराबाहेर बोलावून घेतले। तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसण्यास भाग पाडले। त्यानंतर दावडी येथील फॉरेस्टच्या जंगलात नेऊन तिच्या मर्चीविरुद्ध तिच्याशी अतिप्रसंग करण्यासाठी बळजबरीने कपडे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र 15 वर्षाच्या निर्भयाने त्यांना जोरदार प्रतिकार केला। संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी नातेवाईक पोलीस स्टेशनला गेल्याचं समजल्यानंतर संबंधित तरुणांनी पहाटेच्या सुमारास पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पुन्हा हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलवर बसवून गावात आणले व मोटरसायकलवर खाली ढकलून दिले। यात संबंधित मुलगी जखमी झाली। याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। आरोपींना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। युट्यूबवरून अनेक जण वेगवेगळे शिक्षण घेत असतात, परंतु चाकणमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महाभागाने युट्यूबवरून चक्क वाहन चोरीचे प्रशिक्षण घेतले आणि 1-2 नफे तर तब्बल 18 दुचाकी लंपास केल्या। युट्यूबवर व्हिडिओ पाहून वाहन चोरी कशी करायची याची माहिती घेत 18 दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने अटक केली आहे। अभिषेक मल्लप्पा हावळेकर वयवर्षे 21, राहणार आंबेठान चौक चाकण, मूळ राहणार सातारा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। भरधाव टँकरने दुचाकीला जोराची धडक दिली, यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। हा अपघात रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास HP चौक महाळुंगे या ठिकाणी घडला। रतन बाबूलाल यादव वयवर्षे 45, राहणार मोरेवस्ती चिखले असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। या प्रकरणी टँकर चालक विजयकुमार कामताप्रसाद सरोज वयवर्षे 34, राहणार खालुंबरे तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत एक महिला पोलीस बेपत्ता झाली असून इंद्रायणी नदीत दुधडी भरून वाहत असल्यानं तिचा अद्याप शोध लागला नाही। आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, NDRF यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरू आहे, मात्र घटनेपूर्वी तिने तिच्या एका मित्राला फोन केला असल्याचं उघडकीस आलं आहे। या एकूणच घटनेचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। अनुष्का सुहास केदार वयवर्षे 20, राहणार लक्ष्मीनारायण नगर दिघे असे इंद्रायणी नदीत बेपत्ता झालेल्या पोलीस महिलेचे नाव आहे। घटनेपूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी या ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता। त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरू केली आहे। चाकण येथील MIDC 15 वर्षांपासून मर्सिडीज बेंझचा प्लांट आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी 23 ऑगस्ट रोजी प्लांटची पाहणी केली। त्यावेळी या प्लांटमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आल्याचं MPCB ने ट्विट केलं आहे, मात्र प्लांटला नोटीस बजावली नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम 35 अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन प्लांटची पाहणी करण्यासाठी का गेले, विशेष म्हणजे अध्यक्षांना MPCBच्या कामाचा काय अनुभव आहे असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर उपस्थित केला आहे। सिद्धेश कदम यांच्याबरोबर 35 जण होते, त्यातील फक्त 4 सरकारी कर्मचारी अधिकारी होते, मग हे खासगी 31 जण एखाद्या कंपनीच्या प्लांटमध्ये काय करत होते असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर उपस्थित केला। वडेट्टीवार म्हणाले, कंपनीच्या प्लांटमध्ये फोटोग्राफी करण्यास मनाई असताना सिद्धेश कदम हे तिथे का गेले असावेत असे देखील वडेट्टीवार म्हणालेत। आळंदी नगरपरिषद शहर फेरीवाला समितीचे निवडणुकीकरिता पथविक्रेत्यांचे सोडत पद्धतीने आरक्षण करण्याबाबत जाहीर सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि देशभरातील महिला मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा उद्रेक बाहेर पडू लागलाय। राजगुरुनगर या ठिकाणी वकील बार असोसिएशनच्या वतीनं वकील, विशेषतः महिला वकिलांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध करून तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन दिले। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत खेड तालुक्यात बोगस पत्रकार आणि तथाकथित काही संघटनांच्या कार्यकर्त्यांचे स्तोम माजले आहे। खोट्या व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या तसेच बदनामी करणाऱ्या पोस्ट आणि तथाकथित बातम्यांनी सगळेच त्रस्त आहेत। सोशल माध्यमांचा फायदा घेऊन काही मंडळींनी धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न चालवले आहेत।
बोगस पत्रकार मंडळींनी असामाजिक प्रवृत्तींची भलावण करण्यापासून ते गुंड आणि माफियांना समाजसेवक म्हणून सादर करण्याचा धक्कादायक प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. यातील अनेक बोगस पत्रकार गळ्यात ओळखपत्र अडकवून सर्रास पैसे वसुली व ब्लॅकमेलिंग असे अपप्रकार करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच विरोधात खेड तालुका पत्रकार संघाच्या खेड तालुक्यातील पत्रकारांनी खेडचे प्रांताधिकारी, खेड तहसील, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदने दिली. तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि बोगस पत्रकार यांच्याकडून सुरू असलेले अपप्रकार आणि सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार बांधवांनी याबाबत काय सांगितले पाहूया. पत्रकार संघाच्या वतीनं आज प्रांताधिकारी आनंद दौंडे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. खेड तालुक्यात जे अधिकृत पत्रकार आहेत त्यांच्या बाबतीत खरं तर कुठलीही तक्रार नाही, मात्र अनेक बोगस पत्रकार तयार झालेले आहेत आणि ते गळ्यामध्ये कार्ड घालून वेगळे उद्योग करत आहेत. कोणाबद्दल तक्रार नाही, मात्र आमच्या पत्रकारांचे जे सच्चाईनं काम करतात, जे अतिशय समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलेले आयुष्य त्यांचं, अशा लोकांना बदनाम करण्याचं काम यांच्यामुळे होत आहे आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं जावं यासाठी प्रांताधिकारी असतील, खेड, आळंदी आणि चाकणचे पोलीस स्टेशन असतील, PI यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही नेहमी करत राहणार आहोत. बोगस पत्रकारांवरती कुठला तरी अंकुश यावा हा येतो आहे. बोगस पत्रकार तालुक्यामध्ये कार्यालयामध्ये जाऊन आपापली कामं करून घेतात, लोकांची बोगस कामं करून घेतात. पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या पार्टीची बाजू घेऊन एखाद्याला त्रास देणं, एखाद्याचे पैसे घेऊन त्याला सोडवणं किंवा एखाद्याला जमिनीच्या व्यवहारामध्ये मदत करणं, जमिनीवरती थेट ताबा मिळवणं असे प्रकार सुरू आहेत आणि हे प्रकार थांबावेत, कुठेतरी एखाद्यावर अन्याय होऊ नये यासाठी पत्रकारांनी हे पाऊल उचललेलं आहे. कुठेही स्वतःची बाजू सावरण्यासाठी हा प्रकार नसून कुणावर अन्याय होऊ नये यासाठी हा प्रकार आम्ही आज या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही सगळे पत्रकार आणि तालुक्यातले कार्यकारिणी या सर्वांनी जे काही आज सुरू आहे खेड तालुक्यामध्ये, राजगुरुनगर, चाकण, म्हाळुंगे, आळंदी या परिसरामध्ये जे तथाकथित कार्यकर्ते आणि जे बोगस पत्रकार आहेत, जे कोणत्याही संस्थेत काम करत नाहीत, फक्त स्वतःला मी पत्रकार असं म्हणून घेत आहे, या पत्रकारांनी अक्षरशः जे काही शासकीय कार्यालय किंवा खाजगी संस्था ह्यांच्याकडे जाऊन लोकांना दम देणं, त्यांच्याकडून काही पैसे जमा करणं किंवा मी बातमी करेल ह्या अशा अनुषंगाचे चुकीच्या पद्धतीची माहिती पसरून त्यांना दमदाटी करून हे सगळं वेगळा प्रकार सुरू झालेला आहे सध्याला. आणि मग आमच्या ते तसं सगळ्या पत्रकारांच्या थोडंसं लक्षात आलं की जे कोणत्याही संस्थेत काम करत नाहीत आणि ते काय करतायत, तथाकथित जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, ह्यांना जवळ घेऊन हे सगळे त्यांचे प्रताप सुरू आहे सध्या तरी. तर मग आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या वतीने मी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र आम्ही विभागीय अधिकारी खेड यांना दिलं, त्यानंतर दुसरं पत्र आम्ही तहसीलदारांना दिलं, त्यानंतर आम्ही गटविकास अधिकारी शिक्षण विभाग खेड यांनाही दिलं, DYSP खेड यांनाही दिलं, खेड पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, म्हाळुंगे पोलीस स्टेशन आणि आळंदी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, PI यांना हे पत्र दिलं आणि आता त्यांना एक सांगितलं की बाबा यावरती तुम्ही काहीतरी कायदेशीर कारवाई करा. या लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही, ती कोणत्याही कार्यालयात केव्हाही जात आहेत, चुकीच्या पद्धतीने दमबाजी करतायत कोणतंही काम, इव्हन जे जमिनीचे ताबे आहेत किंवा लोकांना धमकावू नये हे या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हे सगळे प्रकार सुरू आहेत. तर प्रशासनाला एक आमची मी माझी आणि माझ्या सगळ्या पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची एक ह्या सर्व पोलीस यंत्रणेला माझं म्हणणं आहे की त्यांनी ह्या सगळ्या लोकांवरती काहीतरी अंकुश ठेवावं, यांना यांच्यावर कारवाई करावी. असे खेड तालुक्यात 100 एक बोगस पत्रकार आहेत, खरं तर यांच्या कुठेही पेपरला बातम्या येत नाही, ना मान्य वर्तमानपत्राचे अधिकृत बातमीदार नाही आणि केवळ पत्रकाराचा बिल्ला लावून ते
वेगवेगळ्या कार्यालयात पोलीस स्टेशनला फिरतात. खरं तर पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा प्रांत साहेबांच्या सारख्या तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांची ओळख खात्री असेल तरच त्यांचं काम केलं पाहिजे, अन्यथा ते फार घातक आहे समाजाला. आणि हे बोगसगिरी पत्रकारितली थांबली पाहिजे. बोगस पत्रकार आणि काय दलाल कंपनी यांचा सुळसळ झाला असून सर्वसामान्य नागरिकाला ते पिछडीत पडलेले आणि त्याच्याकरता हे कुठेतरी थांबलं पाहिजे याकरता समक्ष पोलीस स्टेशनला आम्ही याबाबत माहिती दिलेली आहे. बोगस पत्रकार आणि कार्यकर्ते त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी एवढीच आमची मागणी. खेड तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून खेड तालुक्यातील चासकमान व भामासखेड धरणातून सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी मोठा विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माहिती व मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने राजगुरुनगर शहरातील महिला भगिनी उपस्थित होत्या. ओम गुरुदेव. राजगुरूंच्या पदस्पर्शाने पुनीत झाल्या नगरीमध्ये आज चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयाच्या भव्य दिव्य अशा हॉलमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींसाठी एक छानसा कार्यक्रम मंगळागौर आणि माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि श्रावणी ग्रुप वस्तूत पारंपरिक मंगळागौर खेळ कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आवडून उत्सुक उपस्थित असलेल्या राजगुरुनगर शहराच्या सर्व एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व मैत्रिणी सांडोर गणात आलेल्या प्रत्येक गावच्या सरपंच उपसरपंच त्यांच्या सर्व सहकारी आणि ज्यांना मी असं म्हणणार नाही पद नाही, आज आपल्याला खूप मोठं पद आहे ते म्हणजे आपण स्त्री आहोत आणि स्त्री असल्याचा तुम्हाला आणि मला अभिमान आहे. आणि आपण सर्वात भाग्यवान कोण असेल तर आपण सर्व आज माता भगिनी आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे लाडकाने तुझा आदरणीय आमदार दिलीपांना मोठे पाटील हे येऊन आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन दिलेल्या आहेत. आणि आता एक दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही आहे. आज आमच्या सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा इथे उपस्थिती लावली. माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या महिला बहिणींना मी आपल्याला सांगू इच्छिते टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या पत्रकार बंधूंचं स्वागत करूया. कारण पत्रकार हे माध्यम असं आहे की ते कुठपर्यंत पोहोचतं काय बातमी जाते काय नाही हे सगळं आपल्याला पत्रकारांच्याकडनं होतं. आणि माझ्या पत्रकार बंधू इथे आले मी मोहिते परिवाराच्या वतीनं खेड तालुक्यातील तमाम महिला भगिनींच्या वतीनं आपलं परत एकदा मनापासून हार्दिक स्वागत करते. कुंडलिक कोहिनकर यांचे आंदोलन मागील आठवडाभरापासून सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे. आज सोमवारी 26 ऑगस्ट रोजी खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं कोहिनकर यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी कोहिनकर यांनी काय सांगितले पाहूया. हे जे आंदोलन आहे ते राष्ट्रीय संपत्ती लुटणाऱ्यांच्या विरोधातलं आंदोलन आहे. ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ज्या इंटरनेट सुविधा देण्यात येणार होत्या त्या ज्या केबल टाकल्यात त्या केबल आता उखडून गेलेले आहेत, पूर्णपणे त्याचे खराब झालेले आहेत. आणि आज ताग आहेत ग्रामपंचायतींना नेटवर्किंग दिलं गेलं नाही त्या विरोधामध्ये माझं आंदोलन आहे. ह्याच्यामध्ये 34,000 कोटी त्यामध्ये खर्च झालेले आहे शासनाचे, म्हणजे ते पूर्णपणे खड्ड्यात गेलेले आहेत. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि ह्या सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग होते म्हणून हे जनतेच्या निदर्शनात आणण्यासाठी मी गेले 7 दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहे. परंतु शासन आणि प्रशासन इतकं विक्षिप्त आहे की 7 दिवस बसूनसुद्धा कोणीही माझी दखल घेतली गेली नाही. ना पदाधिकाऱ्यांनी दखल घेत ना प्रशासकीय लेवलला दखल घेत. माझा मुद्दा असा आहे प्रशासनाला की एवढे 7 दिवस मी या ठिकाणी बसूनसुद्धा या विषयावर कोणते अधिकारी का बोलत नाही, कलेक्टरसारख्या अधिकाऱ्यांनी का बोलायचं नाही,
शिवणसारख्या अधिकाऱ्यांनी का बोलायचं नाही? म्हणजे जर हे लोक बोलत नाही याचाच अर्थ असा आहे की हे किती मोठ्या प्रमाणामध्ये दाबले जाणारं प्रकरण आहे. जनतेला हे प्रकरण माहीत होत नाही. जर जनतेला जर माहीत न होत नसेल आणि ते जर आम्ही जनतेसमोर जर आणत असेल तर प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि नेता प्रशासनाला या पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील. बरं, आता ह्या तुमच्या आंदोलनाची ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी दखल घेतली, तुमच्याशी संपर्क केला आहे? अजिबात नाही संपर्क केला कुणी. हे सगळे एका माळेचे मणे आहेत. जनतेला विठीत धरण्याचं काम, जनतेला गंडून हे सगळे प्रतिनिधी आज सत्ता राज्य सत्ता भोगत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. काळूस तालुका खेड येथील शेत जमिनीवरील बेकायदेशीर पुनर्वसन रद्द करून 7/12 कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता पुनर्वसन हटाव जन आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.